तत्वाभ्यास विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी। आज आपण चाचणी क्रमांक 2 बघणार आहोत, कृतीपत्रिका 8 ते 14 वर आधारित आहे। तर चला बघूया, प्रश्न पहिला बघूया आपण। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। ऑक्सिजन 0 = 8 या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शविणारी आकृती काढा। तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशी असेल आपली मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शविणारी आकृती। खालील आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा। उत्तर आहे, खालील परिसंस्था ही गवताळ प्रदेशातील परिसंस्था आहे। क, या परिसंस्थेमधील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा। उत्तर आहे, सांबर आणि जिराब। इथं सांबर दिसतंय आपल्याला आणि जिराब दिसत आहे बघा, तर अशा पद्धतीचं उत्तर येईल। यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा। आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा। तर याचं उत्तर येईल बघा, पहिल्यांदा येईल विषाणू, नंतर येईल जीवाणू, नंतर येईल कवक आणि नंतर येईल शैवाल। तर अशा पद्धतीने उत्तर येईल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, सहसंयुज बंध कसा निर्माण होतो? त्याचं उत्तर आहे बघा, जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांचा अणूचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयुज बंध तयार होतो। तर असं आपलं उत्तर येईल। प्रश्न तिसरा आहे बघा, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। राजीव 6 वर्षाचा मुलगा आहे, तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो। त्याचे वडील एका कारखान्यात काम करतात। 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले त्यांना खोकला आहे आणि आता त्यांच्या थुंकीतून रक्त पडत आहे आणि त्यांचे वजनही कमी झाले आहे। तर आता बघा, राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे? असा प्रश्न आहे बघा। तर उत्तर, आपण राजूच्या वडिलांना क्षयरोग हा आजार आहे असं आपण उत्तर लिहू। त्यानंतर बघा, अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? आता बघा, अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना नियमितपणे औषधे देऊ, त्यांना डॉटचे औषध घेण्याचा सल्ला आपण देऊ। त्यानंतर आपण त्या रुग्णास इतरापासून वेगळे राहण्याचा सल्ला देऊ, वेळोवेळी आरोग्यविषयक तपासणी करण्यास आपण सांगू। तर अशा पद्धतीचं आपलं उत्तर असेल। यानंतर प्रश्न चौथा आहे बघा, पुढील अन्न साखळी पूर्ण करा। गवत, गवत नंतर नाकतोडा, नाकतोड्यानंतर येईल साप, सापनंतर येईल गरुड। तर आपण अशी अन्न साखळी पूर्ण करू शकतो। काय घडेल ते सांगा। तांबे व पितळ्याच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले तर काय होईल? तर उत्तर, तांबे व पितळ्याच्या भांड्यांचे क्षरण होईल। तर असं आपण उत्तर एका वाक्यात देऊ शकतो। त्यानंतर प्रश्न सहावा आहे बघा, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा। आता उत्तर बघा, मॅग्नेशियम असलेल्या +2 विद्युत प्रभार हा 2 क्लोरीन आयनावर जातो व मॅग्नेशियम व क्लोरीन यांच्या अणूमध्ये आयनिक बंध तयार होऊन मॅग्नेशियम क्लोराईड हे संयुग तयार होते। असं आपलं उत्तर असेल। यानंतर प्रश्न सातवा बघूया, खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव कवके यांमध्ये वर्गीकरण करा। तर आता आपण बघू शकतो, आदिजीवमधील अमीबा, पॅरामेशियम, कवकमधील बघा पेनिसिलियम आणि भूछत्रे। तर असं उत्तर असेल। यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, खालील चित्रामधील घटनेचा वातावरणावर होणार परिणाम आपण लिहायचं विद्यार्थी मित्रांनो। उत्तर, वातावरणात उष्णता वाढेल। आता दिसतं आपल्या जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे बघा। 2, वातावरणातील हवेतील घटकांचा समतोल बिघडेल, पर्यावरणाचा काही प्रमाणात ऱ्हास होईल। तर अशा पद्धतीने आपण आपलं उत्तर लिहू शकतो।